नेक्स्ट पॉइंट आहे निगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट. आपण बघितलं लॉजिकल कनेक्टिव अँड ऑर नॉट इफ देन इफ एन ओनली इफ हे वापरून आपण कंपाउंड स्टेटमेंट फॉर्म करतो. आता आपण त्यांचं जे निगेशन सिंपल स्टेटमेंट असेल ही इज अ नाईस गाय, त्याचं निगेशन काय ही इज नॉट अ नाईस गाय. पण जर कंपाउंड स्टेटमेंट असेल जे ह्या लॉजिकल कनेक्टिव्हने फॉर्म झालं असेल तर त्याचं निगेशन कसं येईल त्याचा विचार आपण ह्या पार्टमध्ये करणार आहोत. सो टायटल आहे निगेशन ऑफ कंपाउंड स्टेटमेंट. त्याच्यामध्ये जो आपण फॉर्म बघणार आहोत तो म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन. म्हणजे दोन सिंपल स्टेटमेंट आहे त्यांच्यामध्ये तुम्ही लॉजिकल कनेक्टिव अँड वापरून जर कंपाउंड स्टेटमेंट फॉर्म केलंय का त्याचं जर निगेशन घेतलं तर ते कसं येईल ते आपण बघणार. त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करूया. एक्स एक्स काही असेल, एक्स इज ए रियल नंबर अँड लॉजिकल कनेक्टिव अँड वापरला अँड इट इज अन इवन नंबर. ओके हे तुमचं वाक्य आहे. ह्या वाक्यामध्ये तुमचा हे कंपाउंड स्टेटमेंट आहे. ह्या वाक्यामध्ये तुमचा पी काय येईल, एक्स इज अ रियल नंबर. पी काय येईल, एक्स इज अ रियल नंबर. आणि तुमचा क्यू काय येईल, एक्स इज अन इवन नंबर. हे तुमचे काय झाले, पी आणि क्यू झाले. ओके सो मला ह्याचं निगेशन ऑप्टेन करायचं. निगेशन म्हणजे आपण बघितलेलं नॉट इंट्रोड्यूस करायचं म्हणजे काय, जे काही दिलंय त्याच्या अपोजिट. हे वाक्य मी आर ने डिनोट करते तर निगेशन ऑफ आर म्हणजे काय, हे वाक्य खोटं आहे. म्हणजेच काय, इट इज नॉट ट्रू किंवा इट इज फॉल्स दॅट एक्स इज अ रिअल नंबर अँड इट इज अन इवन नंबर. म्हणजे हे जे तुम्हाला स्टेटमेंट दिलंय ते खोटं आहे. सपोज करा मी ब्लॅकबोर्ड वरती असा एक एक्झाम्पल लिहिलंय की एक्स इज अ रिअल नंबर अँड इट इज अन इवन नंबर. आणि तुमच्या बाजूचा मुलगा तुम्हाला म्हणतो की मॅडम मी जे हे वाक्य लिहिलंय ना ते खोटं आहे. ओके हे कधी खोटं होईल, कुठल्या केसेसमध्ये हे जे वाक्य आहे ते खोटं होईल, जेव्हा एक्स हा रिअल नंबर नसणार किंवा एक्स हा इवन नंबर नसणार. आय रिपीट, हे जे वाक्य आहे आर ते कधी खोटं होईल, जेव्हा एक्स रिअल नंबर नसणार किंवा इवन नंबर नसणार. म्हणजेच एक्स रिअल नंबर नसणार म्हणजेच निगेशन ऑफ पी. नॉट कुठेतरी येतो किंवा, किंवा म्हणजे काय, ऑर डिसजंक्शन. एक्स इवन नंबर नसणार तेव्हा. म्हणजेच मी कसं देऊ शकते निगेशन ऑफ आर, म्हणजेच निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू. काय डी मॉर्गन्स लॉ म्हणतात. त्यामध्ये मेन फॅक्ट काय आहे तो समजून घ्या की दोन वाक्य एक्स हा रिअल नंबर आहे आणि इवन नंबर आहे त्याचा अपोजिट जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला आपण काय म्हणतो हे वाक्य कधी खोटं असेल, जेव्हा एक्स रिअल नंबर नसणार किंवा, किंवा इथे आणि ची जागा किंवा ने घेतली म्हणजेच अँड ची जागा ऑर ने घेतली. हा त्यात महत्वाचा फॅक्ट आहे. आपण गेल्या लेक्चरला लॉजिकल इक्विव्हॅलन्स बघितलं, आता आपण हे दोन्ही स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलेंट आहे असं म्हणतो. मग आपण ट्रूथ टेबलने पण आपल्याला हीच गोष्ट मिळते का एकदा चेक करेल पण माझ्या बरोबर काढायला या. सो तुम्हाला पण कळच पहिला कॉलम कुठला येईल, पी येईल, ओके त्याचा क्यू येईल, त्याच्यानंतर काय अँड क्यू येईल, देन निगेशन ऑफ पी अँड क्यू येईल, नेक्स्ट काय येईल निगेशन ऑफ पी येईल, देन निगेशन ऑफ क्यू येईल आणि लास्ट तुमची आर येईल. ओके पण आता शांतपणे बघत जाऊया. P, Q, P and Q, negation of P and Q, negation of P, negation of Q, negation of P or negation of Q. ठीक आहे, ओके. पहिल्या मी पॉसिबल व्हॅल्यूज लिहून घेते, ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, त्याच्यानंतर ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स. ओके आपल्याला काय बघायचं, पी अँड क्यू, अँड म्हणजे काय, आणि ही गोष्ट आहे ही गोष्ट पण आहे माझं काम होईल.
एक गोष्ट आहे मी याच्यासाठी तुम्हाला आठवण एक्झाम्पल काय दिलेलं तर चहापत्ती आणि साखर आहे तर माझा चहा होईल. माझ्याकडे चहापत्ती आहे आणि साखर आहे. माझ्याकडे चहापत्ती आहे पण साखर नाहीये, चहा होणार नाही. चहापत्ती नाहीये पण साखर आहे, चहा होणार नाही. दोन्ही गोष्टी नसतील तरी पण चहा होणार नाही. ओके, त्याचं निगेशन म्हणजे अपोजिट. काय ट्रूच फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू, ही आपल्याला काय मिळाली, ही आपल्याला एलएचएस मिळाली. बरोबर, ही बघा एलएचएस. त्याच्यानंतर काय निगेशन म्हणजे नॉट काय येईल, ट्रूच निगेशन फॉल्स येईल, ट्रूच फॉल्स आलं, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. ओके, निगेशन ऑफ ट्रू म्हणजे काय, परत तसं सेम ट्रूच फॉल्स, हे फॉल्स आहे त्याचं ट्रू, हे ट्रू आहे त्याचं फॉल्स, हे फॉल्स आहे त्याचं ट्रू. आता आपल्याला काय करायचं, ऑर म्हणजे काय, दोनापैकी एक गोष्ट असेल तरीही माझं काम होईल, दोन्ही गोष्ट मला हवीत असं नाही. त्याच्यासाठी मी तुम्हाला एक्झाम्पल, मला पेन किंवा पेन्सिल दे, मला पेन असलं तरी माझं काम होईल, पेन्सिल असलं तरी, दोन्ही गोष्ट असतील तरी माझं काम होईल. सो पण पेन नाहीये, पेन्सिल नाहीये, माझं काम होणार नाही. पेन आहे पण पेन्सिल नाहीये, ठीक आहे माझं काम होईल. पेन आहे, पेन्सिल आहे पण पेन नाहीये, माझं काम होईल. आणि दोन्ही गोष्टी आहेत, ठीक आहे काम होईल. सो तुम्ही बघू शकता की तुमचं हे तुमचं काय होतं, आरएचएस. एनएचएस आणि आरएचएस ट्रूथ टेबल नुसार इक्वल आहे. सो हे आपलं जे काही आपल्याला रिअल लाईफशी रिलेट करून आपल्याला जे काही मिळालंय ते लॉजिकली करेक्ट आहे. यालाच आपण म्हणतो डी मॉर्गन्स लॉ. निगेशन ऑफ डिसजंक्शन, मगाशी आपण निगेशन ऑफ कंजंक्शन बघितलं, हे बघण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. ही विल टेक टी और कॉफी. ओके, सपोज तुमचा एक फ्रेंड आहे, त्याच्याबद्दल तुम्ही असं स्टेटमेंट करताय की ही विल टेक टी और कॉफी, म्हणजे काय, तो चहा किंवा कॉफी घेईल. कोणतरी येऊन तुम्हाला सांगतोय की हे स्टेटमेंट खोटं आहे त्या व्यक्तीबद्दल, म्हणजे काय, तो चहाही घेणार नाही आणि तो कॉफीही घेणार नाही. इथे शब्दांचा हे समजून घ्या की एक स्टेटमेंट कसं आहे की तो चहा किंवा कॉफी घेईल, ह्याचं आपल्याला निगेशन घ्यायचं. ह्याचं निगेशन काय येणार, की तो चहाही घेणार नाही आणि कॉफीही घेणार नाही. इथे टी काय येईल, ही विल टेक टी येईल. क्यू काय येईल, ही विल टेक कॉफी. आणि त्याचा अपोजिट, त्याचं निगेशन काय येणार, तो चहाही घेणार नाही आणि कॉफी घेणार नाही. तो चहा घेणार नाही म्हणजेच निगेशन ऑफ टी, आणि कॉफी घेणार नाही आणि म्हणजे अँड, अँड आपण कसं लागतो असं, आणि कॉफी घेणार नाही म्हणजे निगेशन ऑफ टी, म्हणजेच निगेशन ऑफ आर कसं आलं असं. निगेशन ऑफ आर म्हणजेच काय, निगेशन ऑफ पी ऑर आहे. सो ऑर चा सिम्बॉल टाकला मी. दिस इज इक्विवलंट टू निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. मगाशी आपण काय बघितलेलं की निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल तर त्या केसमध्ये निगेशन ऑफ पी ऑर निगेशन ऑफ क्यू आहे. आता बघा, आता निगेशन ऑफ पी ऑर क्यू आलं तर त्या केसमध्ये आपल्याला निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू मिळालं. ओके, कुठेतरी ही आयडिया त्यातली महत्वाची. मग अशी आपण ट्रूथ टेबलने ह्या गोष्टी बरोबर आहेत की चेक केलं, आता आपण टेस्ट करू. पी एक कॉलम येईल, क्यू एक कॉलम येईल, पी ऑर क्यू एक कॉलम येईल, निगेशन ऑफ पी ऑर क्यू एक कॉलम येईल, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ पी ऑर क्यू. ठीक आहे, पी क्यू, पी ऑर क्यू, ह्याचं निगेशन म्हणजेच काय, निगेशन ऑफ पी ऑर क्यू, निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. ठीक आहे, आपण याच्या व्हॅल्यू लिहूया. ट्रू ट्रू, फॉल्स फॉल्स, ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स, या त्याच्या पॉसिबल. आता काय करायचं आपल्याला, पी ऑर क्यू, ऑर म्हणजे टी टी, टी एफ चार टी, एफ टी
जी टी एफ एच च्या एफ ओके याचं निगेशन करायचं म्हणजे काय एफ 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 पी त्याच्यामध्ये निगेशन ऑफ पी एफ एफ पी टी निगेशन ऑफ क्यू एफ पी एफ पी आता ह्याच्यामध्ये अँडिंग घ्यायचं एफ 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 टी एक जरी फॉल्स असेल तरी अँडच्या केसमध्ये आउटपुट काय येतं फॉल्स येतं सो इथे फॉल्स आलं टी एफच्या केसमध्ये फॉल्स येतं टी टीच्या केसमध्ये ट्रू येतं सो हा तुमचा काय झाला हा तुमचा बेसिकली एलएचएस आहे हे तुमचे आरएचएस आहे सो हा कॉलम आणि हा कॉलम लॉजिकली इक्विवेलेंट आहे सो हे आपलं स्टेटमेंट बरोबर आहे ह्याला डी मॉर्गन्स लॉ म्हणतात इलेव्हन्थ मध्ये सेट थिअरी मध्ये डी मॉर्गन्स लॉ झाले त्याचा थोडासा हा इक्विवेलेंट फॉर्म लॉजिक मधला आहे हे तुमचं नेक्स्ट पॉइंट आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन मी पहिला जेव्हा पण इम्प्लिकेशन बघितलं तेव्हाच सांगितलं की रिअल लाईफच्या एक्झाम्पल्सशी हे रिलेट करायला जाऊ नका सो आपण ट्रूथ टेबलनेच ही गोष्ट समजून घेऊया पी आणि हे ट्रूथ टेबल लिहिलंय पी इम्प्लायज क्यूचं टी 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 ला ट्रू टी एफ 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 ला एफ एफ टी ला टी एफ 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 ला टी ओके तर तुम्ही बघू शकता की पी इम्प्लायज निगेशन घेतो म्हणजे काय पी इम्प्लायज क्यू कधी फॉल्स येतं ते बघतो तर तुम्ही बघू शकता की टी एफ 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 ला फक्त पी इम्प्लायज क्यू फॉल्स येतं ओके सो म्हणजेच कधी फॉल्स येतं जेव्हा पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल हेच आपल्याला लिहून घ्यायचंय म्हणजेच निगेशन ऑफ पी इम्प्लायज क्यू इज इक्विवेलेंट टू जेव्हा पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल ओके सो निगेशन ऑफ पी इम्प्लायज क्यू इज इक्विवेलेंट टू पी अँड निगेशन ऑफ क्यू मी तुम्हाला दोन ह्याचे ट्रूथ टेबल काढून दाखवले ह्याचं ट्रूथ टेबल तुम्ही स्वतः ट्राय करायचंय आणि जर तुम्हाला हे प्रूव करायला पुढे प्रॉब्लेम आला तर मला सांगा बट हे इझी आहे तुम्ही स्वतः ट्राय करा